तर आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मी इंडियन क्रिकेटर विनोद कांबळी सर, एक महान क्रिकेटर, आणि आज मी त्यांच्या गावी तुम्हाला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, मग ते येत आहेत लोक, जाऊ देत तिथे ना, बघूया आता कधी येत आहेत. तो एक दादा आहे, त्याचं मोठं युट्यूब चॅनल आहे, खूप चांगलं काम करतो. काय अप्रतिम व्ह्यू आहे बघा, तुम्ही बघू शकता. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो वन, वेलकम, वनकम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहोत. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती, आपली एक सिरीज चालू आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न. तर आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मी इंडियन क्रिकेटर. होय, मी बोलतोय विनोद कांबळी सर, एक महान क्रिकेटर. आज मी त्यांच्या गावी तुम्हाला घेऊन जाणार आहे. गाव आहे त्यांचं साखरपा बळखंबा, इथे गाव आहे. तर तिथे आज तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि पाहूया. तर मी आहे सध्या देवरुखला, देवरुखमध्ये मैत्री पेट्रोल पंप आहे ना, तिथेच आहे मी. मैत्री जनरल स्टोअर आणि द चॅट हेवन इथे उभा आहे मी, आणि दादांनी माझी खूप हेल्प केलेली आहे, त्यांना आता तुम्हाला दाखवतो मी. चला, मग ते येत आहेत लोक, जाऊ देत तिथे ना, बघूया आता कधी येत आहेत. तो एक दादा आहे, त्याचं मोठं युट्यूब चॅनल आहे, खूप चांगलं काम करतो. आपले जे कोकणातले टीव्ही ऍक्टर असतील, क्रिकेटपटू असतील, तर ज्यांनी काही आपल्या देशासाठी किंवा आपल्या या क्रिकेटसाठी किंवा कुठल्याही खेळासाठी जे योगदान दिलंय, तर त्या लोकांचं आपल्याला ते हे करून द्यायचं आहे की माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्याच्यासाठी ते काम करतात आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे त्यांचा. ठीक आहे, धन्यवाद साहेब. अंकुशराव, ओके, यस, थँक्यू. एका व्हिडिओ मागची जी मेहनत आहे ती तुम्हाला आज मी दाखवत आहे, कारण घर शोधणं हे खूप कठीण काम आहे आणि त्यासाठी कॉन्टॅक्ट करावंच लागतं. तर कॉन्टॅक्ट केलेले आहेत, तर तुमचा मी मनापासून धन्यवाद मानतो की अशी आपल्याला माणसं भेटलेली आहेत. भेटू नंतर परत. यस, थँक्यू. चला प्रवासाला सुरुवात करूया, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता इथून आपल्याला जायचं आहे साखरपा बळखंबा त्या गावातील विनोद कांबळी सर त्यांच्या घरी, त्यांच्या गावी. इथून 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तुमच्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद माझ्या व्हिडिओवरती देत आहात. बळखंबा कुठून? तुम्ही स्ट्रेट जाऊ. ओके, थँक्यू, धन्यवाद. मी आलेलो आहे साखरपा इथे. ते चार रस्ते, निर्मल व तंटामुक्त ग्रुप ग्रामपंचायत कोंडगाव तालुका संगमेश्वर. बळखंबा, थँक्यू. काय ऊन आहे, बाप रे बाप. आज सकाळी 6 उठलेलो आहे मी. 6 उठून व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. जिल्हा परिषद शाळा साखरपा केंद्र शाळा. मार्केट आहे ते, नवरात्री उत्सव. वा, फर्स्ट टाइमच येत आहे मी साखरप्याला. अच्छा, अगोदर मी ते नाही आलेलो, कधीच नाही आलेलो. फक्त एकदा साखरपा विशालगड जाताना ना, या रूटनी मुंबई जाताना पण गेलो आहे मी, पण बाहेर ना, आतला नाही. मंदिर आहे बघा इथे, श्री गणेश मंदिर कोंडगाव. नवीन घरं आहेत, रिक्षा भारी आहे तिकडचे. आता इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे.
मरकंबा फोर्ड आहे ते. वाव यार अप्रतिम किती गावं बघायला मिळतात आपल्याला. छोटस ब्रिज आहे. विनोद कांबळे सरांचं घर आहे ना. विनोद कांबळे पुढेच मंदिर लागेल. मंदिरच्या इकडनं पुढे वरती रोड आहे. कच्चा रोड आहे वरती जायला. लांब आहे नाही तरी तुम्हाला सांगतो इकडनं 2-3 किलोमीटर असेल. थँक्यू. युट्यूबर आहे. होय होय येस येस. काय ना हे काय राहित सोलकर. राहित सोलकर. राहित सोलकर हो. असे डेली ब्लॉग की हो तर सिरीज चालू केली आहे नवीन कोकण रत्न म्हणून. काय नाव तुमचं? मी साईश वागदरे. काय माझं इथे तुझं काय नाव? साईश वागदरे. साईश वागदरे. ओके. जिमला जातोस वाटतं? हो जिम चालू आहे. तुम्ही पण सबस्क्राईब नक्कीच करा. चॅनल सर्च करा. व्हिडिओ येत असेल राहित सोलकर न्यू व्हिडिओ. लोक आपल्या व्हिडिओचं वेट करतात म्हणून न्यू व्हिडिओ असं सर्च होत आहे. व्हिडिओ सबस्क्राईब. आम्ही नवीन नवीन प्रश्न देतो. येस थँक्यू. होय ना नवीन लोकांना ना सपोर्ट करायचा भाई. धन्यवाद. धन्यवाद. येस चांगलं वाटलं भेटून. चांगलं आणखी ग्रो होते पुढे. मंदिर आहे बघा. श्रीदेव केदारलिंग देवस्थान मलकंबा. कच्चा रास्ता आहे. तर इथून कुठे जाऊ ते पण आहे आणि इथे पण आहे. तर इथे वरती जात आहे मी. इथे वरती करायला का बघूया. तर आतमध्ये जाऊनच विचारूया. ते मला विचारणार होते. त्यांच्या अगोदर मीच विचारलं प्रश्न. इथे या वाडीत. अच्छा तुम्ही दाखवाल घर जरा असं येऊ चालत. ओके चला. काकांना विचारलं तुम्ही दाखवाल का घर. तर बोलले हा. हा मी राजापूर कातळी सागवे. होय शांत गाव आहे. वाव अप्रतिम. कुठे घर आहे? सरनेम काय का? हे ते तुम्ही या दरात. तिथे बघा तुम्ही पण खेळत वाटत क्रिकेट अगोदर. नाही आता नाही पहिले पूर्वी क्रिकेट एवढं नाही. कबड्डी हे तेव्हा खेळायचं. अच्छा अच्छा क्रिकेट. हा घर आहे कविता निवास. येस थँक्यू. का पहिले बोलले बस बसतो शक्य का. आज मी विनोद कांबळे सर यांच्या घरी आलेलो आहे. मी आल्यानंतर सर्वात अगोदर काका बोलले की बसा तुम्ही बसा अगोदर बसा. खूप लांबून आलात तुम्ही. आणि पाणी विचारलं पाणी पिलं मी. आणि तुम्ही जे बघत आहात ना विनोद कांबळे सरांचं घर आहे. आणि त्यांचे काका आहेत तिथे सख्य काका आहेत. बघा बसले आहेत काका. विनोद कांबळे सरचा जन्म कुठे झाला?
मुंबईलाच जन्म झाला ना, ते पूर्वी इथे यायचे यायचे ना सुट्टीला, जेव्हा ते क्रिकेट खेळायचे तेव्हा यायचे, आहे ना? अच्छा काका, तुमचं नाव काय? कांबळे. आणि काकांचं? नामदेव बाबू कांबळे. कांबळे, विनोद कांबळे. ओके, तर हा मूळ घर आहे त्यांचा बघा, किती छान असं घर आहे. कविता निवास, कौलारू घर आहे आणि अतिशय सुंदर घर आहे. आणि खरंच प्रवास खूप लांबचा झाला, परंतु घर बघून असं मन निवांत झाला, कारण खूप छान असं घर आहे, छान पद्धतीने बांधलेलं आहे, छान पद्धतीने ठेवलेलं आहे घर आहे कविता निवास. आणि इकडची लोक आहेत ना खूप मस्त आहेत, त्यांचं मूळ घर आहे. आणि समोरचा परिसर तुम्ही बघू शकता, किती स्पेस आहे खाली आहे. आणि विनोद कांबळे सरांचं मूळ घर ना. ज्यावेळी तुम्हाला काका समजलं की आता आमचे विनोद क्रिकेट खेळणार, तर तुमचा सर्वांचा गाववाल्यांचा अनुभव कसा होता? आपला वो पोरगा कुठं तरी चांगला पदावर गेला, त्यावरती चांगली चर्चा व्हायची ना, है ना? त्यांचं एक रेकॉर्ड आहे काका, ओडीआय क्रिकेटमध्ये, वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शतक लावलेलं आहे. आज त्यांचं घर, त्यांचं मूळ गाव इथे आहे, भडकंबा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. अच्छा, भडकंबा बौद्धवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. यस, धन्यवाद, तुमचा सर्वांचा खूप खूप आभारी आहे मी. येतो, थँक्यू. म्हणून दाखवतो बघा, किती छान पद्धतीने वाडी आहे. इथे ना आमच्या वाडीमध्ये. हो, अच्छा, बरोबर. अच्छा, बुद्धविहार आहे तिथे समोर, दाखवाल जरा. समोरचा बुद्धविहार दाखवाल? दाखवतो. ओके, चालेल. अच्छा अच्छा, मोठा गाव आहे. होय, इथून असा गेला? हा, गेलो वरती, आता वरतीच जाऊन आलो मी खाली. वरती मोठा, त्या टोकापर्यंत वाड्या, पाच वाड्या वरती. होय, किती वाड्यांचं गाव आहे? 35 वाड्या असतील. ओके, आता आपण बुद्ध विहार कडे जात आहोत. बर, कार्यक्रम असतो आमचा. हा, संध्याकाळचा. अच्छा अच्छा, पूर्ण तुम्ही दिलात. लॉक आहे, लॉक आहे, म्हणतो चावी कोणतरी घेऊन गेला वाटत. दिली ना? हा हा, आईबापाचं नाव लावून तुमचं? हो. कशात? बरे जेवलात? झाला जेवण. विनोद कांबळे सर अगोदर इथे यायचे, पूर्वीचे ना, है ना? आई वडील होते ना. हा हा, इथे राहायचे ना ते. अच्छा, आई वडील त्यांचे इथे गावी राहायचे? गावी यायचे ना, म्हणजे आई वडील त्यांचे ह्याला विकलेले लोक राहायचे. त्यांचा रूम भेंडी बाजारात होता पहिला, ते विकला, नंतर विकलेला रूम घेतला त्याने. हे तिघे जण भाऊ, सख्खे भाऊ. तिघे जण करून आहे ना, तो दोन नंबर भाव, दोन नंबर भावाचा मुलगा. अरुण कांबळे, अरुण कांबळे त्याच्या बापाचा, त्याचा बाप दोन नंबर. आणि आता ते आपण गेलो होतो तिथे, विनोद कांबळे आहे ना, म्हणजे सुलतान सुलतानचं मुलगा आहे. म्हणजे आमच्या ते चार पाच घर आहे ना, एकच घर, म्हणजे सर्व पूर्वी ते मूळ घर तुमचं, तेच तुमचं पण तेच मूळ घर. आमचं सर्वांचं एकच घर पहिलं. अच्छा, नंतर अलग अलग जसे लोकांनी बांधले अलग अलग. अच्छा अच्छा, आमचं कुल एक, त्यांचं आमचं सर्व कुल एक. अच्छा, आमचा आजा पंधरा होते कोण ना, त्यांनी एकत्र राहिलेले, त्यांचे मग आम्ही पोर नातवंड असे झाले ना, तर प्रत्येकाने अलग अलग घर बांधली. बरोबर बरोबर. आता एका घराचे किती 12-13 घर झाले आमचे, इकडे 8-9 घर, खाली 3-4 घर. अच्छा अच्छा, ओके, धन्यवाद. पिढी वाढते ना. हो, बरोबर, तसं असतं ते.
येस थँक्यू. चला येतो. धन्यवाद काका. चालत आलास काय खाल ना? कुठे शाळेत जातोस? तिकडे रुडशी आहे ना. हां हां तिकडे. अच्छा अच्छा ओके. चालत आला तो शाळेत ना? किती वरती आहे बघा, किती चालत आलाय तो. स्ट्रगल. आयुष्यानं खूप काही शिकवते खरंच. प्रत्येक जागी तुम्ही जाल ना ते वेगवेगळे गोष्टी बघाल तेव्हा समजा तुम्हाला. बघा उतार बघा पूर्ण स्ट्रेट आहे. जॉबसाठी जाणार दररोज चालतच जातो का शाळेत? होय. म्हणजे कुठे जातो शाळेत? मोर्शी. ते हां मोर्शी. किती लांब आहे इथून? इथून असेल 3 किलोमीटर. 3 किलोमीटर चालतच पूर्ण चालत? साखरपेठनं 3 किलोमीटर. आणि इथून साखरपेठला कसे जातात तुम्ही? पूर्ण साखरपेठपर्यंत चालत? बापरे मानला पाहिजे भाई तुम्हाला. येस चला थँक्यू. काळजी घ्या. तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाल ना तेव्हा तिकडचं जीवन कसं आहे ते तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोकण रत्न हे सिरीजमध्ये मी त्यांचं घर देखील दाखवतो आणि तिकडच्या जवळपास जे काही गोष्टी असतात तेसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. किती मोठा चढाव आहे ते. ही घाटी चढताना किती दम लागेल मानला पाहिजे भावांना. तर इकडचे जे कोणी आहेत ना त्यांना खरंच हॅट्स ऑफ. मी विनोद कांबळे सरांचं घर दाखवलं आहे. महाराष्ट्रामध्ये दौरे असतात. होय. हो हो. तुमच्या मुलग्याचे? हा शायर आहे. शायर आहे. हर्षद कांबळे. हर्षद कांबळे. हर्षद कांबळे. अच्छा फेमस आहे. फेमस आहे. जाताना मी देवरुख मार्गी गेलो आणि येताना मी पाली मार्गी आलो. हे बाबा. तर थांबून घरी जाऊन मी जेवणार आहे मावशीच्याकडे आणि ते मी रस पितो उसाचा. काय पालीवरनं 24 किलोमीटर आहे रत्नागिरी. कॅमेरा बॅटरी डाऊन, पॉवर बँक संपला, फोन 22% आहे. आजच्या दिवसाचा दुसरा व्लॉग शूट करत आहे मी. सकाळी 6 उठलेलो आहे. चला परत आलोय मी मावशीकडे. 4 आता. कशी वाटली ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आज तुम्हाला मी विनोद कांबळे सरांचं घर दाखवलं आहे. जाम गरमी आहे. नक्कीच सब्सक्राइब करा. खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो में.